जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा। सावंतवाडी शहरातील सर्व बंद प्रकल्प येत्या 2 महिन्यात सुरू करणार असल्याची ग्वाही नगराध्यक्ष संजू परब यांनी आज नगर परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत केली। सावंतवाडी पर्यटन महोत्सव संदर्भात आम्ही लवकरच सर्व नगरसेवकांना विचारात घेऊन त्यानंतर तारीख जाहीर करू असं त्यांनी सांगितलं। उद्या 2 जानेवारीला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सावंतवाडी नगरपालिकेला भेट देणार आहेत, तेव्हा सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संजू परब यांनी यावेळी केलं। पहिल्यांदा मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांचं नवीन वर्षात सुख आणि समृद्धी आणि भरभराट हो अशी मी पाटेकर यांनी प्रार्थना करतो। आज मी पत्रकार परिषद अशासाठी बोलवली की माननीय विरोधी पक्ष नेते प्रवीणजी दरेकर साहेब उद्या 10 वाजता नगरपालिकेला सदिच्छा भेट देत आहेत, त्याच्यामुळे सर्व नगरसेवकांनी इथं उपस्थित राहावे यासाठी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे। की आमचं जाणीव तसंच होतं, पाण्याची सोय करू, ड्रेनेज व्यवस्था या गोष्टीवर आम्ही निवडणूक लढली, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली। येणाऱ्या 2 वर्षात या दोन्ही गोष्टी कम्प्लीट करायच्या होती। जे 23 वर्षात झालं नाही ते जे तज्ज्ञ आहेत याबद्दल त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडनं माहिती घेऊन या 2 गोष्टी नक्कीच आम्ही 2 वर्षात उपलब्ध करू। मी अजून काही माहिती घेतली नाही आहे की 50,000 आले किंवा असं पूर्ण वेळ माहिती घेईन, पण एवढं सांगू इच्छितो सावंतवाडी जिल्ह्याला महोत्सव होणारच, त्याबद्दल कोणी काही काळजी करण्याची गरज नाही। किती मुन्सिपाल्टी काही फंड आहे या संदर्भात याची माहिती घेईन, असो नसो पण महोत्सव मी घेणार।